कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हसन मुश्रीफ हे पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये येणार आहेत आणि कोल्हापूरमध्ये त्यांच्या स्वागतासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी आहे ती केलेली आहे. साधारण 500 दुचाकी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. एक भव्य रॅली आहे ती निघणार आहे. मात्र या निमित्तानं जे होर्डिंग्ज वर आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जे हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचं होर्डिंग्ज आहे त्याच्याबरोबर वरच्या बाजूला समरजित सिंह राजे यांचं देखील होर्डिंग आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे निष्ठा जनतेवर पक्षावर तेच राजेसाहेब आमचे आमदार. अशा पद्धतीचा मजकूर आहे तो या होर्डिंग्जवर लिहिलेला आहे. खरं तर हे दोन्ही पोस्टर आहेत ते काल मध्यरात्री आहेत ते लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली की या निमित्तानं होर्डिंग्जवर आहे ते कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते. एकूण जर बघितलं तर आज हसन मुश्रीफ हे कोल्हापूरमध्ये आल्यानंतर तारराणी चौकामध्ये तारराणींना अभिवादन करतील. त्याच्यानंतर शाहू महाराजांना अभिवादन केलं जाणार आहे दसरा चौकामध्ये. शाहू समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं जाणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन हसन मुश्रीफ हे घेणार आहेत. त्याच्यानंतर संध्याकाळच्या सुमारास कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक भव्य मेळावा आहे तो होणार आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून समरजित सिंह राजे यांनी जे काल आरोप केले होते त्या आरोपांना या ठिकाणी कशा पद्धतीनं उत्तर दिलं जातं हे पाहावं लागणार आहे. कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर पोस्टर वॉर तर सुरू झालेला आहे, मात्र आता शाब्दिक वॉर कशा पद्धतीनं या दोन्ही नेत्यांमध्ये पाहायला मिळतंय याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. कॅमेरामन निलेश शेवाळे सह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.